मुमताज अहीर ने शुक्रवार को राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष के रूप में कार्यभार संभाल लिया। पदभार संभालते ही वे शनिवार को पहली बार नागपुर आए। नागपुर आती नागपुर विमानतल पर समर्थकों की ओर से जंगी स्वागत किया गया। पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर को अब नई जिम्मेदारी दी गई है। अहीर को राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष के रूप में चुना गया है। शुक्रवार को नई दिल्ली में उन्होंने अध्यक्ष पद का कार्यभार संभाला। अध्यक्ष बनने के बाद वे पहली बार शनिवार को नागपुर आए तो उनके समर्थकों ने नागपुर विमानतल पर उनका ढोल ताशों के साथ जंगी स्वागत किया। इस समय बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। नागपुर विमानतल पर पत्रकारों से बात करते हुए नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहीर ने कहा कि इस पद को वे चुनौती और जिम्मेदारी के रूप में लेते हैं ताकि समाज के पिछड़े वर्ग के लोगों को अन्य लोगों के बराबर ला सकें। साथ ही उन्होंने कहा कि उन्हें हजारों पिछड़े वर्ग के लोगों के लिए काम करना है। उन्होंने प्रधानमंत्री मंत्री का आभार भी माना क्योंकि इस आयोग की स्थापना करने की अनुमति उन्होंने दी। झाल्यानंतर एवढं नक्की आहे की मला या देशातील हजारो मागासवर्गीय जातींच्या करता काम करताना महाराष्ट्रातील जवळपास 300 जाती आहेत ज्या मागासवर्गीय वर्गामध्ये मोडतात, या सर्वांना समानते करता विषमता संपून या देशामध्ये आरक्षण आहे, सवलती आहेत आणि सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या सर्वांचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेल्या योजनांचा लाभ या भागातील या राज्यातील या देशातील लोकांना कसा मिळेल याकरता दिलेला अधिकार आहे। संवैधानिक अधिकार प्राप्त असल्यामुळं मला प्रभावीपणे करता येईल। मी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री मोदींचे आभार मानेन की त्यांनी या आयोगाला, जो आयोग 1993 साली स्थापन केला त्या काळच्या सरकारने अधिकार काही दिलेले नव्हते, आता प्रधानमंत्री महोदयांनी सत्तेमध्ये आल्यानंतर त्याचा अभ्यास करून 18 साली या आयोगाला संवैधानिक अधिकार देऊन आम्हाला शक्ती दिली आयोगाला, आणि त्या माध्यमातून या देशातील परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाप्रमाणे कल्पनेप्रमाणे आणि मोदीजींच्या कार्यशैलीतून विषमता संपवणे, सबका असा सबका विकासच नाही तर सगळी विषमता संपवून सगळ्यांना समान आर्थिक शैक्षणिक प्रवाहामध्ये आणायचा याकरता या आयोगाचा उपयोग होणार आहे। मी या ठिकाणी या राज्यातील सर्व जनतेला आश्वस्त करतो की आपण सगळेजण आता या मागासवर्गीयांसाठी मी कार्य करताना विद्यार्थी कामगार मजूर बेरोजगार सगळ्यांकरता मला न्याय द्यायचा आहे, ते मी देईन। मी प्रधानमंत्री महोदयांचा आभार मानीन की त्यांनी या आयोगाला संवैधानिक दर्जा दिल्यामुळं या देशातील मागच्या सरकारने जो मागासवर्गीय वर्गाला न्याय दिला नव्हता, छळ केला होता, दुर्लक्ष केलं होतं, ते प्रधानमंत्री महोदयांनी या सगळ्यांना आता न्याय देण्याकरता मार्ग मोकळा केलेला आहे। पत्रकारों से बात करते हुए हंसराज अहीर ने महाराष्ट्र में चल रहे थोर पुरुषों के वक्तव्य पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा, थोर पुरुषों पर वक्तव्य करने का किसी को भी अधिकार नहीं है। पति जिनकी विटंबना करनारे अतिशय मूर्ख लोक आहे, अज्ञानी लोक आहे, त्यांनी या महान अशा युग पुरुषाचं महत्व समजलेलं नाहीये, म्हणून या अशा मूर्खाच्या नादी न लागता हे विकृत आहेत असं मी मानतो। पण त्यांचे सन्मान मान सन्मान करण्याकरता आम्ही जन्मलो आहोत, आमचं सरकार आहे। प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला, स्मारकाच्या स्थानी जाऊन आले, याचा अर्थ समजा की केंद्राचं सरकार असो किंवा मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी म्हणा त्या देवेंद्र सरकारने म्हणा, ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांचं महत्त्व वाढवलेलं आहे जाणलेलं आहे ते आज कायम राहणार आहे, त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।